Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निपटी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या दोन इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात ह्या प्रकारच्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला एक्कावन्न हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती खालच्या बाजूला एक्कावन्न हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि मागचे दोन दिवस आपल्याला लक्षात आलं असेल की त्यापूर्वी जे सेलिंग चालू होतं ते मागचे दोन दिवस थोडस थांबलेलं होतं थोडासा प्रयत्न होत होता की आपल्याला किंमत वरच्यावर राहील बाऊन्स येण्याचा एक दोनदा प्रयत्न झाला होता मात्र आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा सेलिंग आलं खालच्या बाजूला पहिलं टार्गेट जे आहे एकावन्न हजार तीनशे ती लेवल टच झाली आणि त्यानंतर एक बाउन्स आला जनरली काय होतं आपल्याला माहिती आहे की कि गॅपअप किंवा डाऊन ओपन झाल्यानंतर आदल्या दिवशीचं क्लोजिंग जे असतं त्या ठिकाणी किंमत पुन्हा एकदा भेट द्यायला येते त्याला मीन रिव्हर्जन असं आपण म्हणू शकतो मीन रिव्हर्जन ही संकल्पना थोडीशी मोठी आहे पण त्याचीच एक छोटीशी संकल्पना अशी आहे की कि आपल्याला किंमत जर गॅपअप किंवा गॅपडाऊन पद्धतीनं ओपन झाली तर आदल्या दिवशीच्या क्लोजिंग जवळ ती पुन्हा एकदा येते जर वर ओपन झाली असेल तर खाली येऊन सपोर्ट घेऊन वर जाते खाली ओपन झाली असेल तर वर येऊन रेजिस्टन्स घेऊन खाली जातं तर हे आता आपल्या सर्वांना नक्कीच पाठ झालेलं असेल कारण आपण हे दररोज विश्लेषणामध्ये बघत असतो आणि मागचे दोन दिवस असं होत होतं की आपल्याला खालच्या बाजूला ओपन व्हायचा प्रयत्न होतो खाली जाण्याचा प्रयत्न होतो मात्र त्यानंतर कॉन्सॉलिडेट होतं आणि मग किंमत वर जाते आणि शेवटी पुन्हा हळूहळू खाली येण्याचा प्रयत्न करत होती असं आपण कालपर्यंत काल आणि काल परवा दोन दिवस बघितलेलं होतं आज मात्र काय झालं आज ओपन होऊन वर गेलं त्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे एक मोठी कॅन्डल आपल्याला तयार झाली आणि ह्या एकाच कॅन्डलमध्ये आपली ही जी तीनही टार्गेट होती एक्कावन्न हजार शंभरपर्यंतची ही तीनही टार्गेट अचीव झाली आता एकावन्न हजार शंभरला थोडंसं महत्त्व याच्यासाठी होतं की आदल्या दिवशी आपण जर बघितलं तर आदल्या दिवशीचा लो जो होता तो साधारण एक्कावन्न हजार शंभरच्या आसपास बनलेला होता त्यामुळे ज्या वेळेला आता मी आजची ॲक्शन आणि ट्रेड्स ही जी प्रीमियम ग्रुपवर सिरीज चालू केली आहे अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला ट्रेड्स मिळत आहेत आणि मी त्यामध्ये मी स्वतः कोणकोणत्या पद्धतीनं ट्रेड्स घेतो कसे ट्रेड घेतो त्याच्यासाठी मी एक स्वतंत्र अकाउंट तयार केलेला आहे आणि त्या अकाउंटमध्ये काही कॅपिटल इन्व्हेस्ट करून मी त्याच्यावर इंट्राडे ट्रेडिंग कसं करायचं असतं हे मी रोज ते ट्रेड घेतो आणि प्रीमियम ग्रुपवर त्याचा व्हिडिओ पोस्ट करतो की कशा पद्धतीनं मी ट्रेड घेतलं आणि ते अकाउंट आत्ता ह्या आठवड्यातच चालू केलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते एक आठवड्यामध्ये ग्रो झालेलं आहे तर तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर ते प्रीमियम ग्रुपवर दररोज संध्याकाळी आजची म्हणजे आजची प्राईज ॲक्शन आणि ट्रेड्स अशा पद्धतीचा सिरीज आपण प्रीमियम ग्रुपवर चालू केलेली आहे प्रीमियम ग्रुपवर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे तर आता इथे आपल्याला असं लक्षात येईल की एकदम सेलिंग झालं इथपर्यंत आपल्याला खरं म्हणजे टार्गेट ठेवायला हवं हो। होतं मात्र त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर असं झालं की एक लो बनला थोडंसं वर गेलं थोडं वर जायचा प्रयत्न झाला आणि सेलिंग झालं मागचे दोन दिवस मी नेहमी सांगतोय की सेलिंग येण्याची शक्यता आहे किंमत जर एक ठराविक लेवल तोडली तर पन्नास हजार पर्यंत जाऊ शकते असं आपल्याला चित्र दिसत होतं तर आज त्या दृष्टीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली खूप मोठं सेलिंग झालं सेलिंग जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही लेवलला तुम्ही जरी एंट्री घेतली असती तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला असता आणि हे सेलिंग झाल्यानंतर सुरुवातीचा थोडा वेळ सेलिंग झालं त्यानंतर नॉर्मली काय होतं की एक बाउन्स येतो त्या पद्धतीनं बाऊन्स आला हा बाउन्स कशामुळे येतो तर ज्यानी ज्याने हे सेलिंग केले तर त्यांना प्रॉफिट झाल्यामुळे मध्ये जर ट्रेडर असतील किंवा पोझिशनल ट्रेडर असतील तर त्यांना प्रॉफिट झाल्यामुळे ते काय करतात प्रॉफिट बुक करतात आपले जे शॉर्ट असतात ते कव्हर करतात आणि त्यामुळे हे छोटंसं बाउन्स आपल्याला बघायला मिळतो ह्याला शॉर्ट कव्हरिंग असं म्हणतात त्यानंतर सुद्धा आपल्याला एक चांगली संधी मिळाली मी तुम्हाला त्या आजची मध्ये सांगेन की ह्या जे आज सकाळी जे ओपनिंग झालं त्यानंतर कशा प्रकारे संधी मिळाली त्यानंतर इथून खाली जात असताना कशा प्रकारे संधी मिळाली आणि आपण कसं व्यवस्थित वेळच्या वेळी ट्रेड कसा घेतला आणि वेळच्या वेळी बाहेर कसं पडलो तर ह्या कारण काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रेड घ्यायची कुठे असतं हे योग्य आपल्याला समजतं मात्र बाहेर कधी पडायचं हे आपल्याला समजत नाही आपला अभिमन्यू होतो आणि चक्रव्यूहामध्ये आपण फसतो तर ते मी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं एंट्री कशी घे घेतली एक्झिट कसं केलं आणि एक्झिट घेतल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं ही मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली याचं कारण काय आहे हे सर्व त्याच्यामध्ये मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे सुद्धा तुम्हाला सांगतो की हे सेलिंग झालंय थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा जेव्हा खाली जायला लागलं नॅचरली पहिला जेव्हा बाउ एक मोठ सेलिंग होतं तुम्हाला आता सगळ्यांना पाठ झालं असेल की मोठं सेलिंग झालं त्यानंतर जो बाऊन्स येतो हा बाऊन्समध्ये बाय करायचं नसतं तर हा ह्या मध्ये आपल्याला वाट बघायची असते की रिव्हर्सल कधी होणार ते झालं की आपल्याला एक चांगली संधी मिळते पुन्हा खाली जाणार आहे हे नक्की असतं त्यानंतर मात्र काय होईल हे आपल्याला बघावं लागतं आणि शेवटी ही जी आपल्याला तेजी झाली ही काही तेजी म्हणता येणार नाही हे सुद्धा शॉर्ट कवरिंग होतं ज्यांनी ह्या ठिकाणी आल्यावर शॉर्ट कवरिंग केलं सगळ्यांनीच काही आपल्या शॉर्ट पोझिशन सोडल्या नव्हत्या थोडंसं वर गेल्यानंतर पुन्हा त्यामध्ये ऍड केलं असेल किंवा वाट बघितली असेल त्यांना आणखीन खाली गेल्यानंतर खूप प्रॉफिट व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर काय होतं की दोन दिवस आता शनिवार रविवार असल्यामुळे मार्केट बंद असणार आहे मग अशा वेळेला खूप चांगलं प्रॉफिट तर झालेलं आहे शॉर्ट सेल करून शनिवार रविवारमध्ये काही घडामोड झाली काही न्यूज आली आणि त्याच्यामुळे मार्केट एकदम गॅपअप ओपन झालं तर आपलं प्रॉफिट निघून जाऊ नये म्हणून बऱ्याच वेळेला विकेंडला काय करतात जे मोठे मोठे ट्रेडरसुद्धा असतात ते आपल्या बऱ्याचशा पोझिशन हलक्या करतात कारण दोन दिवसामध्ये काहीही जागतिक घडामोड होऊ शकते आपल्या देशांतर्गत घडामोड होऊ शकते आणि त्याच्यामुळे सोमवारी आपल्याला काही खूप मोठं सरप्राईज जर बघावं लागलं तर मग अडचण होऊ नये चांगलं प्रॉफिट झालंय ते घरी घेऊन जावं ह्याच्यासाठी विकेंडच्या वेळेला शेवटी तुम्ही जर कायम काढून बघितलं तर तुम्हाला जर तेजी होताना दिसत असेल शुक्रवारी तर शेवटी एक अर्धा तास एक तासामध्ये तुम्हाला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं दिसणार जर शुक्रवारी मंदी होत असेल तर शेवटच्या अर्ध्या एक तासामध्ये थोडंसं तेजी झालेली दिसणार ह्यात ही तेजी किंवा ही मंदी म्हणजे तेजी आणि मंदी नसते हे हा जो भाग इथे खाली आला किंवा हा जो भाग इथे वर गेला हे फक्त प्रॉफिट बुकिंग असतं म्हणजे जी तेजी केली त्यांनी प्रॉफिट बुक केलं त्यामुळे लॉन्ग अनवाइंडिंग झालं इथे शॉर्ट केलेल्यांनी प्रॉफिट बुक केलं त्यांनी शॉर्ट आपले कवर केले त्यामुळे शॉर्ट कवरिंग झालं तर त्यामुळे एकदम शेवटी बऱ्याच जणांना सवय काय असते अरे एवढं खाली गेलं आता कसं वर येईल म्हणून जर होल्ड करून ठेवलं असेल इंट्राडेट रेड असेल तर तुम्हाला अचानक जर हे लक्षात आलं की एकदम पाचशे पॉईंटची तेजी आपल्याला बघायला मिळाली म्हणजे पन्नास हजार चारशेला टच केल्यानंतर पन्नास हजार नऊशेला ला टच झालं मग ह्याच्यामध्ये काय होईल तुमचं जे काय ऑप्शन बाइंग करून जे प्रॉफिट झालं असेल ते बरंचसं प्रॉफिट ह्याच्यामध्ये जा निघून जाऊ शकतं मग अशा वेळेला थोडंसं सावध राहावं लागतं ह्या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या लक्षात घेऊन ट्रेडिंग करावं लागतं तरच आपल्याला काय होऊ शकतं चांगला प्रॉफिट होऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आपल्याला आता बघायचंय येणाऱ्या काळात काय होऊ शकतं तर त्याच्यामुळे मी काय करतो सगळ्यात पहिल्यांदा या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतो आणि बँक निफ्टीचा चार्ज जो आहे हा वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो वीकली टाईम फ्रेममध्ये काय होईल आपल्याला थोडंसं मोठ्या टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केल्यामुळे एक मोठ्या कालावधीसाठीचं आपण विश्लेषण करू शकतो आता थोडंसं आपल्याला इथे प्राइस ॲक्शन कशी झाली आहे हे समजून घ्यायचं आहे तुम्ही जर बघितलं तर काय दिसतंय एक तेजी झाली होती पूर्वी त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं इथे बघितलं तर आपल्याला कळेल इथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बघायला मिळाला त्यानंतर एक तेजी झाली ही तेजी झाल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत एक तेजी झाली आणि हे एन पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यानंतर कायम लक्षात ठेवा की ज्या वेळेला अशी तेजी होती म्हणजे हे तेजी झाली हा हाय बनला ही हायची लेवल आहे त्यानंतर इथून सेलिंग आलंय आणि परत जेव्हा तेजी व्हायला लागते त्यावेळेला ही हायची लेवल जी आहे ही ब्रेक होणार हे नक्की आहे म्हणजे इथपर्यंत तरी टार्गेट आपल्याला ठेवायलाच पाहिजे म्हणजे ही जी लेवल आहे ही जर अशी तुम्ही एक्सटेंड केली तर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट ठेवायला पाहिजे कारण इथून जर वर जात आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल तोडली आहे तर ऐंशी टक्के शक्यता अशी आहे की ते जाताना नवीन हाय बनवणार खाली येताना सुद्धा आता आपल्याला खाली येताना जर विचार करायचा आहे तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो काय होऊ शकतं आता काय झालंय एक हाय बनला इथे हाय बनला त्यानंतर सेलिंग आलं बरोबर सेलिंग आल्यानंतर एक बाउन्स आला होता हा बाउन्स आल्यावर हा इथे हाय बनला आणि पुन्हा या आठवड्यात सेलिंग येते आता जसं इथे सेलिंग आलं होतं आणि नंतर जेव्हा रिव्हर्सल झालं तेव्हा ह्या हाय पर्यंत पोचलं तसं आता इथे वर आलं आणि पुन्हा रिव्हर्सल झालंय तेव्हा ह्या लो पर्यंत पोचणारच आहे शंभर टक्के तर आज बऱ्यापैकी तिथपर्यंत पोचलं होतं पन्नास हजार दोनशे होतं दोनशे पॉईंट वर असतानाच थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं तर आता लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की हा जो लो आहे किंवा हा जो लो आहे तर हा हे जे दोन लो आहेत तर हे दोन लो येणाऱ्या काळात टेस्ट होऊ शकतात कारण ज्या वेळेला आता इथून खाली येत प्राईज होती होतीये हा लो तुटला की ह्या लो पर्यंत येणार आता ते एकाच दिवशी येईल लगेच होईल असं सांगता येत नाही पण इथे येऊन टच झाल्याशिवाय मग वर किंवा खाली जाणार नाही तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात तर ते आता चित्र आपल्याला दिसायला लागलेलं आहे आता आपण त्याच्यासाठी काय करू शकतो जर तुम्ही इथपासून म्हणजे हा विचार केलात की हा लो बनलाय आणि हा हाय बनलाय आता खाली येताना कोणकोणत्या लेवल्स कुठे कुठे आहेत हे जर आपल्याला बघायचं असेल तर तिथे आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावावे लागतात मी त्या प्रीमियम ग्रुपवर जो व्हिडिओ करतोय त्यात इंट्राडे ट्रेडिंगसाठी सुद्धा आपण हेच वापरतोय फिब रिट्रेसमेंट लेवलच वापरतोय मला काही जणांनी प्रश्न विचारलाय की फिब रिट्रेसमेंट लेवलला काय सेटिंग आहे तर फिब रिट्रेसमेंट लेवल हे काही इंडिकेटर नाही आहे इंडिकेटरला बऱ्या वेळेला आपल्याला सेटिंग असतं ह्याला डिफॉल्ट सेटिंग असतं तुम्ही ह्याच्यामध्ये सेटिंग काय करू शकता तर हे जे तुम्हाला दिसतंय म्हणजे तुम्हाला दाखवतो हे जे तुम्हाला इथे आकडे दिसतायत लिहिलेले या ज्या लेवल दिसतायत आहेत ह्या तुम्हाला डाव्या बाजूला पाहिजेत की उजव्या बाजूला पाहिजेत तुम्हाला इथे मधोमध पाहिजेत का एवढंच सेटिंग करता येतं फिप रिट्रेसमेंट लेवलसाठी कोणतंही सेटिंग असत नाही बाय डिफॉल्ट जे आहे तुम्हाला हाय आणि लो फक्त मार्क करायचा आहे आणि तो कुठला मार्क करायचा आहे जी आपल्याला असं म्हणू शकतो की जी मुवमेंट पूर्ण झालेली आहे आता इथे बघितलं तर हा म्हणजे इथनं खाली आलं हा लो पूर्ण झाला म्हणजे इथे लो बनला आणि रिव्हर्सल आलं आणि हा हाय बनला म्हणजे हा लो फिक्स झाला की ह्याच्यानंतर आपल्याला खूप मोठी तेजी बघायला मिळाली तसंच हा हाय फिक्स झाला ह्याच्यानंतर बरीच मोठी मंदी बघायला मिळाली आता ही जी मंदी चालू आहे ती अजून चालूच आहे त्यामुळे ही अजून थांबलेली नाही याचं रिव्हर्सल येईल त्यानंतर मग काय होईल जिथे लो बनेल तिथे आपण वापरू शकतो सध्या आपल्यासाठी हाय कोणता आहे जी पोज मुवमेंट पूर्ण झाली आहे हा हाय कुठनं स्टार्ट झाली ती मुवमेंट ती इथनं स्टार्ट झाली तर तिथे आपण जोडल्यानंतर ज्या काही आपल्याला लेवल दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील कुठे सपोर्ट घेतला गेला कुठे रेजिस्टन्स असं का झालं या सर्व गोष्टी आता तुम्हाला कळतील तर तुमच्या इथे, इथे एक गोष्ट लक्षात येईल बघा ही फिफ्टी पर्सेंटची लेवल होती मागच्या आठवड्यात ज्या वेळेला फिफ्टी पर्सेंटला टच झालं होतं मी सांगितलं होतं की जोपर्यंत फिफ्टी पर्सेंटच्या वर क्लोजिंग येत नाही आणि त्यानंतर त्याचा हाय आपल्याला पुढच्या आठवड्यात ब्रेक होत नाही तोपर्यंत आता आपल्याला काय लक्षात ठेवावं लागणार इथे एकदा सेलिंग येणारच आहे कारण कुठलीही जी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स असतो तो काय होतो त्याला टच झाल्यानंतर एकदा तरी सेलिंग येतं त्या लेवलला एकदा तरी रिस्पेक्ट दाखवला जातो आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की या आठवड्यात एवढं अप ओपन कसं काय झालं वर कसं काय केलं अगदी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटपर्यंत कसं काय पोचलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रॅप करण्यासाठी म्हणून असं आपल्याला वर जातंय असं दाखवलं जातं आपला नियम असा आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर मी स्वतः बनवलेला नियम काय आहे एखादी लेवल ब्रेक झाली असं आपण कधी म्हणतो वरच्या बाजूनं ब्रेक व्हायला पाहिजे असेल तर त्या लेव्हलच्या वर क्लोजिंग आलं पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे तरच आपण ती लेवल ब्रेक झाली असं म्हणतो आता ह्या आठवड्यात किंमत वर गेलेली दिसतेय ह्याचा अर्थ फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली का नाही झाली बरोबर ब्रेक कधी झाली असती याच्या वर क्लोज झालं असतं आणि मग तो हाय ब्रेक झाला असता तर तर त्यामुळे इथे सेलिंग येणं अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीनं सेलिंग आलंय खाली येत असताना ही जी लेवल आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट त्याचाही रेझिस्टन्स म्हणजे त्याचाही सपोर्ट घेतला नाही आणि ही जी ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे इथे येऊन सपोर्ट घेतलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या आसपासच क्लोजिंग का झालं आहे त्याचं कारण तिथे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे पन्नास हजार आठशेच्या आसपास ती लेवल आहे आणि पन्नास हजार सातशे सत्त्याऐंशी म्हणजे पन्नास हजार सातशे त्र्याण्णवला ती लेवल आहे आणि पन्नास हजार सातशे सत्याऐंशी म्हणजे चार पाच पॉईंटच्या फरकानं त्या लेवलच्या जवळच बँक निफ्टीसाठी चार पाच पॉईंट म्हणजे काहीच नाही तर तिथे सपोर्ट घेतला गेलेला आहे जर पुढच्या आठवड्यात पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं तर काय होऊ शकतं आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर हा लो येईल पन्नास हजार चारशे ही लेवल बघायला मिळेल त्याच्या खाली जात असताना पन्नास हजार ही लेवल बघायला मिळेल त्याच्याही खाली गेलं तर पन्नास ही लेवल बघायला मिळेल आणि त्याच्याही खाली गेलं तर एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास ही जी लेवल आहे इथपर्यंत सुद्धा खाली जाऊ शकतं याचा अर्थ लगेच सोमवारी मार्केट ओपन झाल्या झाल्या लगेच मंदी करायची आहे का पुढचा ट्रेड घ्यायचा आहे का असं नाही कदाचित काय होईल कदाचित असं होऊ शकतं इथे सपोर्ट करून एक मोठा बाउन्स येऊ शकतो आणि हा बाउन्स एवढा मोठा येईल की तुम्ही जर सकाळी सकाळी एंट्री घेतली असेल तर तुम्हाला खूप मोठा लॉस दाखवेल एखाद्या ह्या लेवलपर्यंत किंवा आणखीन थोडासा वर जाऊ शकतो आणि पुन्हा खाली येऊ शकतो आणि मग त्यावेळेला ही लेवल ब्रेक करू शकतो अशा वेळेला सावध राहायचं आहे तर त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली एखाद्या दिवसाची क्लोजिंग येत नाही म्हणजे पन्नास हजार आठशेच्या खाली जोपर्यंत एखाद्या दिवसाची क्लोजिंग येत नाही आणि त्याचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं विश्लेषण कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो रिव्हर्सल येणार असेल तर कुठनं येऊ शकतं ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत जर आहे हाच ट्रेंड कंटिन्यू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात ते देखील मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे अर्थात वीकली टाइम फ्रेममध्ये दाखवलंय त्यामुळे हे एक काही एक एका दिवसात होईल असं ये नाही येणाऱ्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यामध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं तर माहिती आता तुम्हाला विकली टाइम फ्रेमवरचं बँक निफ्टीचं अनालिसिस लक्षात आलं असेल आपण आता डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये काय झालंय डेली टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की इथून तेजी झाली इथपर्यंत ती होत असताना सुद्धा थोडं वर गेलं खाली आलं वर गेलं खाली आलं म्हणजे अशा स्टेप स्टेपने जेव्हा जातं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो एक ट्रेंड तयार झाला असं म्हणतो हा अप ट्रेंड होता आता काय होतंय बघा खाली आलं बाऊन्स झाला आणि पुन्हा खाली चाललंय आता इथे डाऊन ट्रेंड तयार व्हायला लागला म्हणजे पुढच्या वेळेला जर समजा हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार असेल तर ह्याचा नियम काय आहे तर इथून खाली जाईल आणि जर बाऊन्स आला तर तो, तो बाउन्स या लेवलला म्हणजे पूर्वीचा लो जिथे बनला होता त्या लेवलला त्याच्यावर टिकणार नाही म्हणजे इथपर्यंत कुठपर्यंत तरी जाईल आणि इथून खाली जाईल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता ही लेवल महत्वाची काय आहे तर त्यासाठी महत्वाची आहे की इथून खाली गेलं तर कुठपर्यंत बाउन्स येऊ शकतो ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो ह्याच्यावर जर टिकायला लागलं तर मग आपण ओळखायचं की रिव्हर्सल आलेलं आहे आणि मार्केटमध्ये आता तेजी येऊ शकते तर ह्या गो बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ट्रेडिंग करताना महत्वाच्या असतात तर हे झालं आपल्याला डेली आप आप टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता सध्या तरी आपल्याला अशी क्लिअर कट टाइम हे दिसते प्राइस ॲक्शन की जे सेलिंग साठी कंटिन्यू होती ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळात टार्गेट कुठपर्यंत बघायला मिळू शकतात तर हा जो लो आहे ती लेवल तुम्ही मार्क करू शकता जे आज आलेलं होतं टार्गेट त्यानंतर हा जो लो आहे ही लेवल तुम्ही मार्क करू शकता इथपर्यंत आपल्याला नक्कीच खाली जाताना किंवा मी तर असं म्हणेन की जर खाली खरोखरच जाणार असेल तर ही लेवल सुद्धा ब्रेक करून थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं आणि मग रिव्हर्सल येऊ शकतं तर त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन थोडं सेलिंग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट पंधरा मिनटाच्या फ्रेममध्ये ओपन करायचं आहे आणि आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी थोडंसं मी झूम लेवल ऍडजस्ट करतो आहे आणि चार्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो तर हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये काल विश्लेषण करताना आपण कशा प्रकारे केलं होतं ते लक्षात घेऊया काल विश्लेषण करताना आपण काय केलं होतं वरच्या बाजूला चोवीस हजार चारशे पंचवीस इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूला चोवीस हजार तीनशे पन्नास इम्पॉर्टंट लेवल दिली होती आज काय झालं बघा बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टी आपल्याला स्ट्रॉंग दिसत होती आणि ओपनिंग नंतर म्हणजे ओपन झालं वर ओपन झालं वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्याही वर ओपन झालं त्यानंतर सेलिंग आलं आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया होता या क्लोजिंगच्या एरियामध्ये सपोर्ट घेतली आणि ग्रीन कॅन्डल बनवून क्लोज झालं म्हणजे खरं बघायला गेलं तर आपल्याला हे पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये जी कॅन्डल बनली ही पॉझिटिव्ह होती मात्र चोवीस हजार चारशे पंचवीसच्या वर ब्रेकआउट आला असं कधी म्हंटल असतं ह्या पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय जर आहे हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला असता तर आपण म्हंटल असतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता हा रोज अनुभव येत असेल की एखादी पूर्वी तुमचा समज काय असतो बऱ्याच जणांचा समज काय असतो ही लेवल ब्रेक झाली म्हणजे काय ह्याच्या खाली किंमत गेली म्हणजे ती ब्रेक झाली असं नाही आहे त्याला पाच मिनटं पंधरा मिनटाच्या कॅन्डलनं क्लोज होऊ द्या त्याच्या खाली ह्याच्या खाली वर क्लोज होऊ द्या आणि मग त्याचा हाय ब्रेक जर नेक्स्ट कॅन्डलनं केला तरच ही लेव्हल ब्रेक झाली असं म्हणायचं आहे चोवीस हजार चारशे पंचवीस त्यामुळे इथे फॉल्स ब्रेकआउट आला होता लेवल ब्रेक झाली नाही त्यानंतर काय झालं त्यानंतर एक मोठी कॅन्डल बनली आणि खाली येऊन क्लोज दिलं नेक्स्ट कॅन्डलनं पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट दिलं त्याच्यानंतरच्या दोन तीन कॅन्डलनी आपल्याला तिसरंही टार्गेट दिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला कुठेही जरी तुम्ही शॉर्ट केलं असतं पोट बाय केलं असतात तरी तुम्हाला प्रॉफिट झालं असतं अगदी शेवटी शेवटी जर केलं असतं तर मात्र काय झालं असतं तुम्हाला वर येऊन आपल्याला थोडी पोझिशन लॉसमध्ये दिसली असती अन्यथा पहिली पंधरा मिनिटं सोडल्यास वन वे आपल्याला निफ्टीमध्ये सेलिंग आलेलं बघायला मिळालं आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं काय झालंय की एवढं सेलिंग येत आहे तर हे सेलिंग आपल्याला त्याची प्राइस बनत होती आणि सध्या असं आहे की मार्केटमध्ये एका दिशेनं मुवमेंट व्हायला लागली की त्याच दिशेनं मुवमेंट होत जाते मागच्या जर शुक्रवारी तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या शुक्रवारी अचानक मोठी तेजी झाली म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं साधारण इथे अठरा ऑक्टोबरला तर तुमच्या लक्षातील पहिलं सेल, सेलिंग आलं आणि त्याच्यानंतर एकदम मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली आज बरोबर उलटं झालं आज मंदी येणार होती त्यामुळे पहिल्या पंधरा मिनटामध्ये तेजी होती असं दाखवलं इथे पहिल्यांदा मंदी होती असं दाखवलं आणि मग तेजी केली इथे तेजी होती असं दाखवलं आणि मग मंदी केली तर त्या पद्धतीनं आपल्याला शुक्रवारी मोठी मुवमेंट बघायला मिळते तशी आज बघायला मिळाली हे झालं आज दिवसभरात निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण हे सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्टसुद्धा विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघायला सुरुवात करूया त्यासाठी क्लि टाइम फ्रेम मध्ये मी चार्ट ओपन केलेला आहे थोडं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे स्क्रीनवर आपल्याला प्राइस ऍक्शन व्यवस्थित समजू शकेल आता तुम्ही जर बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येते की निफ्टी मध्ये आपल्याला यापूर्वी रेअरली प्रॉफिट बुकिंग दिसत होतं म्हणजे मी तुम्हाला अगदी खाली नेऊन दाखवतो आपण इथे बघितलं तर इथे सुरुवातीला म्हणजे अगदी जून महिन्यामध्ये रिजल्ट ज्यावेला लागला होता लोकसभेचा त्यावेळेला एकदा थोडंसं खूप सेलिंग आलं होतं मात्र ते लगेच रिकवर पण झालं तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की सलग तीन आपल्याला म्हणजे तीन आठवडे सेलिंग असं बघायलाच नाही मिळालं म्हणजे ते कधी बघायला मिळालं होतं मी तुम्हाला खूप मागे नेऊन दाखवतो की आपल्याला इथे म्हणजे जुलै आपल्याला एक वर्ष होऊन गेलं सव्वा वर्ष झालं तेव्हा असं दिसलं होतं की सलग तीन आपल्याला तीन आठवड्यापेक्षा जास्त आपल्याला वीकली रेड कॅन्डल बनलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे दोनदा इथे दोनदा इथे एक एकदा इथे दोनदा इथे एकदा इथे एकदा इथे दोनदा म्हणजे आपल्या लक्षात येईल की सलग तीन वेळा खाली जाणाऱ्या रेड कॅन्डल बनलेल्याच नाहीत इथे एकदा इथे दोनदा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एकदा इथे एकदा एकदा म्हणजे एक एक आठवड्यासाठी सेलिंग येत होतं मागच्या वर्ष सव्वा वर्ष निफ्टीमध्ये आपल्याला खूप मोठं दोन आठवडे तीन आठवडे चालणार असं सेलिंग तीन आठवडे चालणार असं सेलिंग बघायला मिळालं नव्हतं कधीतरी आपल्याला ते प्रॉफिट बुकिंग येणारच होतं ते आत्ता येतंय त्यानं लगेच पॅनिक होण्याची गरज नाहीये आता काय होऊ शकतं कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो तर साधारण मी तुम्हाला दाखवतो या लेवल्स काढून दाखवतो इकडनच हॉरिझोन्टल लाईननं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर हे टार्गेट आजच आलेलं आहे आता कुठलं टार्गेट आहे हे टार्गेट आहे हे येऊ शकतं याच्या खाली जायला लागलं तर मग आपल्याला काय ही जी ग्रीन कॅन्डल तयार झाली होती इथपर्यंत खाली येऊ शकतं तर ह्या आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला लेवल्स म्हणून लक्षात ठेवायच्या आहेत चोवीस हजार एकशे ऐंशीच्या आसपासचं जे टार्गेट आहे ते आजच आपल्याला अचीव्ह झालंय त्याच्या खाली गेलं तर चोवीस हजार शंभरच्या आसपासचं हे दुसरं टार्गेट आहे आणि तिसरं टार्गेट खूप मोठं टार्गेट आहे हे तेवीस हजार तीनशे पन्नासचं आहे अर्थात एवढं मोठं सेलिंग डायरेक्ट होईल असं चित्र नाही आहे थोडंसं आणखीन खाली येऊ शकेल आता तीन चार आठवडे सलग सेलिंग होतंय एकदा रिव्हर्सल नक्कीच येऊ शकणार आहे तर त्यामुळे एकदा बाउन्स येईल आणि मग काय ॲक्शन होते त्याच्यावर तेजी होणार की आणखीन मंदी होणार हे आपल्या लक्षात येईल जर तुम्हाला ह्या सेलिंगमध्ये पार्टिसिपेट करता आलं नसेल आणि ट्रेडिंग करता आलं नसेल तर आता थोडं सावध व्हा आता लगेच ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग करायला जाऊ नका थोडंफार सेलिंग एखाद दिवशी सोमवारी वगैरे बघायला मिळू शकतं सोमवारी ठरणार आहे की हे सेलिंग कंटिन्यू होणार आहे की थोडंसं सेल होऊन सोमवारी जर रिकव्हरी आली तर मात्र मग पुढच्या काळात थोडीशी आणखी रिकव्हरी बघायला मिळू शकते आता सेल करत असताना सावध राहणं आवश्यक आहे हे माझं वाक्य लक्षात ठेवा पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला याची नक्कीच आठवण करून देईन आता एवढं सेलिंग झालंय मग आता आणखीन सेलिंगच होईल अशा भ्रमात राहायला नको कदाचित होऊ पण शकेल पण त्यासाठी सोमवारची ऍक्शन आपल्याला बघावी लागेल सोमवारी सावध राहावं लागेल तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट डेली विकली टाइम मध्ये दिसते याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रिट्रेसमेंट लेवल वगैरे लावून लेवल्स काढू शकता आता आपण जाऊया डेली टाइम मध्ये डेली टाइम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिसतंय मी थोडस झूम करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तर इथे झूम केलंय मी इथे मला काय दिसतंय एक सेलिंग झालं त्यानंतर थोडस आपल्याला इथे वर जात आहे असं वाटलं जाल वर पर जाल, वर पर ल, वर परत सेलिंग झालं परत थोडं वर गेलं परत सेलिंग झालं थोडं वर गेलं परत सेलिंग झालं कदाचित काय होईल आणखीन थोडंसं खाली जाऊन वर येईल परत अशी शक्यता आता निर्माण झाली आहे कारण कंटिन्यू सेलिंग होत नाही तुम्ही डेली फ्रेम मध्ये सुद्धा बघितलं तर लक्षात येईल दोन तीन दिवस सेलिंग झाल्यावर एक ग्रीन कॅन्डल बनतीय इथे सुद्धा सलग तीन दिवस सेलिंग झालं एक ग्रीन कॅन्डल बनली तीन दिवस सेलिंग झालं एक ग्रीन कॅन्डल बनली आता इथे सुद्धा दोन दिवस झाले कदाचित आणखीन एखादा दिवस बनेल आणि मग बनू शकेल इथे सुद्धा बघा दोन दिवस झाल्यावर छोटी का असे ना ग्रीन कॅन्डल बनली पॉज मध्ये मध्ये घेतला तर मग काय होतं आपल्याला पुढचा ट्रेड घेणं सोपं जातं आता दिसताना असं चित्र दिसतंय की आणखीन एखादा दिवस फार फार तर सेलिंग होऊ शकतं मग एक पॉज घेतला जाऊ शकतो तर त्यामुळे दोन किंवा तीन इथे बघा दोन नंतर पॉज आहे तीन नंतर पॉज आहे तीन नंतर पॉज तीन नंतर पॉज, दोन नंतर पॉज आहे तर आता इथे आपल्याला बघावं लागेल काय होते तर त्यामुळे सोमवारी थोडं सावध राहणं आवश्यक आहे प्राईज ऍक्शन नुसारच आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समधलं जे विश्लेषण आहे विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल तुम्ही स्वतःसुद्धा हा चार्ट एक दोनदा ओपन करून विचार करून बघा लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचं पुढचं जे काय विश्लेषण करायचं असेल ते तुम्ही करू शकता आणि त्यानुसार मग तुम्ही ज्या काही ॲक्शन घ्यायच्या असतील त्या समजून उमजून पूर्ण त्याचा विचार करून मगच घ्या म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथेच थांबायचं आहे मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मधून टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये अवश्य विचारा त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद